नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवम पोद्दार, संघटक लोकसंघर्ष पक्ष. आज लोकसंघर्ष पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या इथे पत्तेखेळा आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामागचा मुख्य उद्देश असा की सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुळसुळाट झालेल्या ऑनलाईन गेमिंग ॲप्स, ज्याच्या माध्यमातून ऑनलाईन जुगाराला चालना दिली जाते, अशा गेमिंग ॲप्सवरती, तत्सम ॲप्सवरती कायद्याने बंदी यावी हा आजच्या पत्ते खेळ आंदोलनाचा मुख्य विषय होता. आज आबाल, वृद्ध आणि तरुण असतील, अगदी महिला देखील असतील, या ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या नादामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च करत आहेत. कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. या गोष्टींकडे सरकारचं लक्ष नाही. अस्तित्वात असलेले कायदे या ऑनलाईन गेमिंग ॲप्सला कव्हर करत नाही. त्यामुळे कायद्यांमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. पण शासन याच्यामध्ये योग्य ते दखल घेऊन कायदे करत नसल्यामुळं आम्हाला अशा पद्धतीने आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधावं लागलं. त्यामुळे आमची मागणी ही आहे की या अशा प्रकारच्या गेमिंग ॲप्सवरती तातडीने बंदी आणावी आणि लोकांचं जगणं सुसह्य करावं. कारण आधीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक कारणास्तव कौटुंबिक व्यवस्था आपल्याकडची जी आहे ती विस्कळीत होत चाललेली आहे. अशा गोष्टींमध्ये अजून नुकसान होतं. आता या ऑनलाईन गेमिंग ॲप्समुळं सरकारला महसूल मिळतो म्हणून तुम्ही ते चालू ठेवणार आहात का? मग उद्या ड्रग्जवाले तुम्हाला पैसे देतील, टॅक्स देतील, मग तुम्ही पानपट्टीमध्ये ड्रग्ज चालू करणार का? त्यामुळे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तातडीने बंदी आणून हे सगळं बंद करावं अशी लोकसंघर्ष पक्षाची भूमिका आहे. जय लोकसंघर्ष.